नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीसीए का करावं. बघा बीसीए का करावा, बघा कोण अशी कोणकोणती कारणे आहेत की ज्याद्वारे जे तुम्ही बीसीए करू शकता, वाय चूज टू परस्यू बीसीए, तर या विषय आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा. आणि चला बघूया की बीसीए का करावा, अशी कोणती कारणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला बीसीए करायचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी इंटरेस्ट इन कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी. बघा सगळ्यात पहिलं जे कारण आहे की बीसीए जर तुम्हाला करायचं आहे तर का करायचं, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल प्रोग्रॅमिंगमध्ये, कोडिंगमध्ये किंवा कम्प्युटर असेल, नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की बीसीए करू शकता. त्यामध्ये तुम्हाला पुढे चालून काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल प्रोग्रॅमिंगमध्ये, कम्प्युटर्समध्ये, तर बीसीए करणं तुम्हाला खूप सोपं जातं. त्यामध्ये तुम्हाला जे पण त्याचा सिलेबस असेल, सब्जेक्ट असेल, ते खूप सोप्या पद्धतीनं कळत असतं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. त्यानंतर पुढचं पॉईंट आहे की बघा, फाउंडेशन फॉर करिअर इन आय टी. बघा जर तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये जर जायचं असेल, आय टी इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल, तर हे आपण असू म्हणू शकतो की हा एक भरभक्कम पाया असू शकतो तुमच्या करिअरसाठी. जो पाया असतो तो खूप महत्वाचा असतो आणि जे बीसीआय जे ते असं समजू शकतो की भक्कम पाया देऊ शकतो तुमच्या करिअरसाठी आय टी मध्ये जाण्याला. बीसीए खूप चांगलं आहे आय टी सेक्टरमध्ये जाण्यासाठी, ज्यामध्ये जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल, डेटाबेसमध्ये जर जायचं असेल, नेटवर्किंगमध्ये जर जायचं असेल, तर यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जात आहे. जे कम्प्युटरच्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, जसं जावा असेल, पायथन असेल, तर हे तुम्हाला इथे बीसीए मध्ये शिकवलं जातं. तर एक तुमचं सॉलिड फाउंडेशन इथे केलं जातं. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की बघा, करिअर अपॉर्च्युनिटी. बीसीए का करावं, त्याचा एक खूप महत्वाचा पॉईंट हा एक आहे की तुमच्याकडे बीसीए नंतर खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज येत असतात. जसं की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, त्यानंतर सिस्टम अनालिस्ट बनू शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असेल किंवा नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर असेल, तर हे काम तुम्ही करू शकता, किंवा सॉफ्टवेअर टेस्टर हा एक सध्या खूप फेमस आहे, तर हे काम तुम्ही सुद्धा करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत आय टी सेक्टरमध्ये मिळत असतात, तर हे सुद्धा कारण आहे. त्यानंतर बघा, दुसरं जे कारण आहे त्यामध्ये जे आहेत इंडस्ट्री डिमांड. बघा जर तुम्ही बीसीए करत असाल तर बीसीए नंतर जे डिमांड खूप आहे, कम्प्युटर जे सेक्टर आहे, जे आय टी सेक्टर आहे भारताचं, ते सध्या खूप मोठ्या पद्धतीनं ग्रोथ करत आहे. याचं जी ग्रोथ आहे, स्कोप जो आहे तो खूप चांगला आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बीसीए करू शकता. तर हे कारण तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. आणि त्यानंतर बघा, एंटरप्रेन्युअरशिप अपॉर्च्युनिटीज. बघा जर तुम्हाला जॉब नसेल करायचा, कोणत्या कंपनीमध्ये जर जाऊन जॉब करायचा नसेल, तर बीसीए नंतर तुम्ही स्वतःचं फ्रीलान्सिंग करू शकता, एंटरप्रेन्युअरशिप, स्वतःचं स्टार्टअप सुद्धा तुम्ही चालू करू शकता. तर हे एक चांगलं कारण आहे की तुम्ही बीसीए करू शकता. तर बीसीए का करावं, त्यासाठी मी एक पाच कारणं सांगितली. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही चांगले पॅकेज सुद्धा मिळत असतं, किंवा एंटरप्रेन्युअरशिप अपॉर्च्युनिटीज आहे, इंडस्ट्री डिमांड आहे, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतात, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखी काही डाऊट क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता, तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.